तुम्ही ऐकत आहात लोकांचे काही भयानक किस्से। आता हे तुम्हीच ठरवायचं आहे की ही एक भूताटकी होती की केवळ एक त्यांचा भास। तो एक भास होता। तीन डोक्याचं भूत। गावागावानुसार भूतांचे प्रकारही बदलत जातात, तसंच आमच्या गावात तीन डोक्याच्या भूताची खूप दहशत आहे। दिसायला तर हे संपूर्ण मानवी सापळ्यासारखंच दिसतं, पण याला तीन डोकी असतात। या तीन डोक्यांमागेही एक वेगळी गोष्ट आहे, पण त्याआधी मी तुम्हाला मला आलेला एक अनुभव सांगतो। हा किस्सा तेव्हाचा आहे जेव्हा मी शाळेत जायचो। आम्ही चार जीवलग मित्र होतो, एकाच वाडीत राहणारे आणि एकाच वयाचे, त्यामुळे आमचं एकत्र शाळेत जाणं, एकत्र अभ्यास करणं आणि एकत्र मस्ती आणि खेळ खेळणं हे चालूच असायचं। शाळेला सुट्टी पडली की आम्ही मित्र रात्री एकमेकांच्या अंगणात जमत असू, कधी कधी तर बाहेर घाटेवर एकत्र झोपत असू। असंच आम्ही एकदा मित्राच्या घरी जमलो होतो। तिथे काहीतरी गप्पा मारत असतानाच आमच्यातला एक मित्र अचानक गप्पच राहिला। मी विचारलं काय झालं, तर तो ततपप करू लागला, पण त्याची नजर आमच्याकडे नाही, आमच्या पाठीमागे काहीतरी पाहत होती। म्हणून मग मी देखील पाठी पाहिलं, तर तिथे मला एक डोकं भिंतीआड हलकंच वर आलेलं दिसलं। मी पाहताच ते झटकन खाली गेलं। ते पाहून मी देखील घाबरलो। मी सर्वांनाच इशाऱ्याने सावध केलं, काहीच वेळ झाला असेल, पण यावेळी दोन डोकी भिंती आडून वर आली। त्यांचे डोळे अंधारात टॉर्च सारखे चमकत होते। ती डोकी लगेच खाली गेली। आम्ही सगळेजण घाबरलो आणि ओरडू लागलो, कोण आहे तिकडे, पळ, नाहीतर घरच्यांनाच बोलावतो, मग ते चांगली चांबडी सोलून काढतील तुमची। आम्हाला वाटलं असं बोलल्यावर ते घाबरून पळून जातील, पण इथे तर उलटच घडलं आणि भिंती आडून यावेळी तीन डोकी बाहेर आली। आम्ही इतके घाबरलो की पळत सरळ मित्राच्या घरात शिरलो। तेच होतं तीन डोक्याचं भूत। पण ते तिथून गेलं होतं की तिथेच राहून आमच्यावर नजर ठेवत होतं हे मात्र आम्हाला कळलं नाही। असं म्हणतात की रात्रीच्या स्मशानात काही खणण्यासारखा किंवा उखरण्यासारखा आवाज आला तर समजावं की हे तेच भूत आहे। खरं तर याला स्वतःचं असं एकच शिर असतं, पण तो स्मशानात पुरलेली प्रेत उखरून त्यांची डोकी जमवतो आणि कायम हातातच पकडून ठेवतो। दोन्ही हातातील डोकी जेव्हा तो वर पकडून धरतो तेव्हा असंच वाटतं की त्याला खरंच तीन डोकी आहेत की काय। अनुभव दुसरा। हा अनुभव फारच लहान आहे, पण तितकाच भयानक आणि तुम्हा आम्हाला विचार करायला लावणारा। आम्ही गावी एक नवीन घर बांधलं होतं, पण घर बांधल्यापासूनच आमच्या घरात काही ना काही आम्हाला त्रास जाणवू लागले। घरात छोट्या छोट्या कारणांवरून आमच्यामध्ये सतत भांडणं होत, घरात आजारपण वाढू लागलं, आर्थिक नुकसान होऊ लागलं, काहीच मनासारखं होत नव्हतं। मोठ्यांना शंका आली की हा इथल्या जागेचा काहीतरी दोष असेल, इथे नक्कीच काहीतरी अशुभ घडलं असणार। म्हणून घरच्यांनी आजूबाजूला चौकशी केली, त्या जागेत कोणाचा मृत्यू किंवा तशीच काहीशी घटना घडली होती का, तर शेजाऱ्या पाजाऱ्यांनी तिथे असं काहीच घडलं नसल्याचं सांगितलं। दिवसामागून दिवस जात होते, घरातील नाहक भांडणं ही वाढत चालली होती। एके दिवशी थोडी शांतता मिळावी म्हणून बाबा यावेळी देवघरात न बसता वरमाळ्यावर बसून शांततेत देवाचं पुस्तक वाचत होते। ते वाचत असताना त्यांच्या कानांवर विचित्र मंत्र पडू लागले। तो आवाज स्पष्ट नव्हता, पण वाऱ्याबरोबर काहीतरी बोलण्यासारखा तो आवाज वाटत होता। बाबा जितका वेळ देवाचं पुस्तक वाचत होते तो आवाज तितका वेळ चालूच होता। जणू तिथली शक्ती मुद्दामून बाबांना ते पुस्तक वाचण्यापासून अडवत असावी किंवा त्यात मुद्दामून व्यत्यय आणत असावी। आधी तर आम्हाला हे खरं वाटलं नाही, पण जेव्हा नीट लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न केला तर तो आवाज आम्हालाही जाणवला। शेवटी वडिलांनी काही जाणकारांना तिथे बोलावलं, त्यांनी घराची शुद्धी केली, पूजा घातली आणि घरात घडणाऱ्या त्या नकारात्मक गोष्टी
हळूहळू बंद होऊ लागल्या। पुढे आम्हाला असं कळलं की जिथे आमचं घर बांधलं होतं ती एक पडीक जागा होती, जिथे आजूबाजूच्या घरातील लोक घरातील कुडाकचरा आणून फेकायची। असं म्हणतात अशा जागी नकारात्मक शक्तींचा वास असतो। आमच्या घरात घडणाऱ्या विचित्र गोष्टींमागे कदाचित हेच कारण होतं। म्हणूनच नवीन घर बांधतेवेळी त्या जागेची, बांधलेल्या घराची शुद्धी करावी असं सांगितलं जातं। अनुभव तिसरा। हा अनुभव भूताटकीचा असा ठामपणे म्हणता येणार नाही, पण हा नक्कीच भयानक असा होता। मी असाच एकदा माझ्या मित्रांसोबत गावच्या जंगलात फिरायला गेलो होतो। तिथे जंगलात निसर्गत एक विहीर सदृश पाणथळ जागा आहे, निसर्गातील विहीरच म्हणाना, पण त्या विहिरीला एक भयानक इतिहास आहे। त्या विहिरीत म्हणे 3-4 वर्षातून एक तरी मृतदेह मिळत असे। असं म्हणतात तिथून जाणाऱ्या वाटसरूंना ती विहीर आपल्याकडे खेचते आणि त्यांना मारून तिची तहान भागवते। आम्ही वर्षातून 1-2 मुद्दामून त्या विहिरीजवळ जाऊ। एकटं जाण्याची हिंमत नसल्याने 4-5 मित्र घोळक्यानेच तिथे जाऊ आणि तिथल्या थराराचा आनंद घेऊ। त्या दिवशी आम्ही असेच तिथे गेलो होतो। आम्ही त्या विहिरीपाशी आलो, सगळं काही ठीक वाटत असताना अचानक आमची नजर तिथल्याच एका झाडाखाली गेली। तिथे आम्हाला 5-6 जंगलीच असे दिसले। ते विचित्र असे गोलाकार बसले होते। आमच्यातील एक त्या झाडाजवळ गेला। आम्ही इथूनच त्याला सांगू लागलो, हळू जा रे, कारण ते झाड विहिरीच्या अगदी कडेलाच होतं। ससे खरे तर खूप घाबरट आणि चपळ असतात, पण ते संमोहनात हरवल्यासारखे तसेच बसून होते। आम्ही याआधी असं दृश्य कधीच पाहिलं नव्हतं। तिथे गेलेला आमचा मित्रही संमोहनात गेल्यासारखा त्यांच्याकडे एकटक पाहू लागला। तो त्यांना हात लावण्यासाठी हळूवार खाली झुकला। तोच आम्हाला कसला तरी कडकड आवाज आला। आमच्यातीलच एक जोरात ओरडला, अरे उठ तिथून। तसा तो भानावर आला। त्या झाडाची एक जाडजूड फांदी खाली कोसळली, पण त्या आधीच तो बाजूला झाला। ते झाड विहिरीच्या अगदी जवळ होतं। ती फांदी ही अशा प्रकारे पडली होती की जर का ती फांदी आमच्या मित्रावर पडली असती तर त्या दिवशी खरंच तो तोल जाऊन त्या विहिरीत पडला असता। त्या दिवशी आम्हाला तिथे कोणतंही भूत किंवा अमानवी असं दिसलं नाही, पण हा प्रकार घडल्याने आमच्या मनात त्या जागेविषयीची भीती मात्र अजूनच वाढली। हा कदाचित योगायोगही असू शकतो, पण मग मुद्दामून विषाची परीक्षा घ्यायला आम्ही त्या विहिरीजवळ परत कधीच गेलो नाही। तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बागुलबुवाला मेल किंवा मेसेज करू शकता। बागुलबुवा चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा। चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा, तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा। दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा।